तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी नोकरीच्या काही संधी दररोज घेऊन येत असतो आणि आज सुद्धा आपण अशाच काही जागांसाठी होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती पाहूयात या संदर्भातले काही डिटेल्स। तर सैन्य अभियंता सेवामध्ये 502 जागांसाठी भरती होणार आहे। तर पदाचं नाव आहे ड्राफ्ट्समन, जागा आहेत 52 दरम्यान। यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे, आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमा असायला हवं, यासह वयाची अट यामध्ये आहे 18 ते 30 वर्ष। दरम्यान SC आणि ST 5 वर्ष सूट देण्यात आली आहे, तर OBC 3 वर्ष सूट देण्यात आली आहे। नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं। दरम्यान यासाठी जनरल आणि OBC फीज आहे 100 रुपये, SC ST PWD आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे। दरम्यान अधिकृत वेबसाईट यासाठी आहे mas.gov.in, यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल 12 एप्रिल 2021 आणि लेखी परीक्षा यासाठी असेल 16 मे 2021 रोजी। पाहूयात पुढील डिटेल्स। तर सैन्य अभियंता सेवामध्ये सुद्धा आणखीन काही जागांसाठी भरती होणार आहे। पदाचं नाव आहे सुपरवायझर, तर यासाठी जागा आहे 450। शैक्षणिक पात्रता यामध्ये लागणार आहे अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी व्यवसायात अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी, शिवाय 1 वर्षाचा अनुभव किंवा अर्थशास्त्र वाणिज्य आकडेवारी व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी। दरम्यान मटेरियल मॅनेजमेंट, वेअरहाऊसिंग मॅनेजमेंट, खरेदी लॉजिस्टिक, सार्वजनिक खरेदीमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे, शिवाय 2 वर्षाचा अनुभव सुद्धा असणं आवश्यक आहे। वयाची अट असेल 18 ते 30 वर्ष। दरम्यान SC आणि ST 5 वर्ष सूट आहे, तर OBC 3 वर्ष सूट देण्यात आली आहे। आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं। दरम्यान जनरल आणि OBC फीज आहे 100 रुपये आणि SC ST PWD महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे mas.gov.in या वेबसाईटवर आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल 12 एप्रिल 2021 आणि या संदर्भातील लेखी परीक्षा असेल 16 मे 2021 रोजी। पाहूयात पुढील डिटेल्स। तर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा काही जागांसाठी भरती होणार आहे। टोटल जागांची संख्या आहे 150। तर पदाचं नाव काय आहे, तर जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2। दरम्यान यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा CA CWA CFA FRM या संदर्भातल्या पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, शिवाय 3 वर्ष अनुभव असणं सुद्धा आवश्यक आहे। दरम्यान वयाची अट असेल 25 ते 35 वर्ष। SC ST यासाठी 5 वर्ष सूट आहे, तर OBC 3 वर्ष सूट आहे। दरम्यान यासाठी जनरल OBC फीज आहे 1180 रुपये, तर SC आणि ST केवळ 118 रुपये फीज आहे आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे। दरम्यान नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2021। यासाठी अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल, ती वेबसाईट आहे www.bankofmaharashtra.in। आणि यासोबतच या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। असेच काही नोकरी संदर्भातले अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर पाहत रहा आमचा हा विशेष कार्यक्रम इथे नोकरी मिळेल। तोपर्यंत नमस्कार।